सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर के कैंप क्रमांक 5 के नेताजी चौक परिसर में स्थित शामर्स ट्रैप ग्राउंड में आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की 18वां बैठक और पक्ष प्रवेश के कार्यक्रम में राकापा नेता जितेंद्र आभाड ने अपने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए भाजपा और शिंदे सरकार को आड़े हाथों लिया और उन्होंने कहा कि मुझे सिर्फ राकापा पार्टी दिखती है और कोई पार्टी नहीं। उन्होंने कहा कि राकापा एक समुद्र है और आभाड ने पंचम कालानी को कहा कि आपको उल्हासनगर के साथ साथ अंबरनाथ और कल्याण पूर्व में भी ध्यान देना है। वहीं ताज कसते हुए उन्होंने कहा कि हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार। वहीं इस कार्यक्रम में स्थानीय नगर सेवक की अनुपस्थिति रहा और भाजपा के मगध स्वर्गीय सेल के अध्यक्ष जगदीश सोनकंबले ने अपने कार्यकर्ताओं के साथ राकापा में प्रवेश किया। इस मौके पर जिला अध्यक्ष पंचम ओमी कालानी, महिला अध्यक्ष सीमा महेश आहूजा, मनोज लासी, अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष मोनू सिद्दीकी, राजेश सचदेव, युवा नेता सुंदर मुदलियार, बंटी चंदवानी, रोशन वालेचा के अलावा बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। आप पूछें, मैं बताऊं। आज जो अलावा बैठक रखी गई थी उसमें हमारे ऊपर एक जिम्मेदारी डाली है आवाज सर ने, जिसमें हमें बोला गया है कि उल्हासनगर 141 को छोड़ के हमें अंबरनाथ और कल्याण पूर्व की भी जिम्मेदारी लेनी है। तो मैं, हमारी तैयारी ऑलरेडी चालू ही है। हम उल्हासनगर 4 और 5, जिसमें कल्याण पूर्व और अंबरनाथ के क्षेत्र आते हैं, हम उनकी तैयारी कब से कर रहे हैं और हम उनको ये आश्वासन दे चुके हैं कि हम लोग जितने भी वार्ड बूथ हमारे इसमें आते हैं उल्हासनगर 4 और 5 में, वो हमारी तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को ही जाएंगे और हम रिजल्ट हमारी बात करेगी, हम उनको आश्वासन ऑलरेडी दे चुके हैं। मैंने ये नहीं कहा था कि उन्होंने कहा था, मैंने ये कहा कि हम उनसे परमिशन लेके गए थे, हम शरद चंद्र पवार सर जी से ये हम पूछ के गए थे कि क्या, क्योंकि हमारे पर्सनल कुछ प्रॉब्लम्स थे, हम उन पर्सनल प्रॉब्लम्स को लेके हमारे ऊपर दबाव रखा गया था कि हम बीजेपी में आके उनके चिन्ह पे चुनाव लड़े, तो हमने उनसे परमिशन ली थी और उन्होंने हमें परमिशन दी थी और हम सर ऊंचा करके दी थी। बिल्कुल, हमने सबको बुलाया था, हमारे राजेश सचदेव बैठे हुए थे आगे आगे, हमारे दादा सतराम दास, उनकी तबीयत खराब है तो उनके बेटे बैठे हुए थे आगे आगे और बाकी तो आपको पता ही है, आना चाहे, हमने सबको इनवाइट किया था, जो आए आए, जो सर ने जैसे बोला ये सागर है, आना चाहे सब लोग वेलकम है, जो नहीं आना चाहिए। उल्हासनगर मध्ये आला, उल्हासनगर मध्ये 2 गट जे पडले होते त्यावर देखील मनोज वासनी नाराजी व्यक्त केली, आपण देखील म्हणाला की गंगा स्नान करा, नंतर काय प्रकार होते? काही नाही, इथे एकच गट आहे, तो राष्ट्रवादीचा गट आहे, इथे कुठलाही दुसरा गट नाही। जे कार्यकर्ते ते राष्ट्रवादी बरोबर प्रामाणिक आहेत आणि ते आज सगळे इथे होते। फक्त 2 परिवारांमधला वाद आहे, 2 व्यक्तींमधला वाद, मला राष्ट्रवादी दिसते, मला परिवार दिसत नाही। आपण पुढाकार घेणार नाही काय? सागर आहे, सगळ्या नद्यांसाठी ओपन आहे, त्यामुळे असा कोणाच्या घरी जाऊन वगैरे कोणाला, सागर आहे, या सगळे आपण प्रेमाने पुढे जाऊया, विधानसभेची एकच जागा आहे, जिंकायची आहे, त्याच्यानंतर नगरसेवक व्हायचंय, पक्ष मजबूत केला तर सगळे मजबूत। आपण भाषणामध्ये उल्लेख केला की शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते सध्या मातोश्रीवर अप्रोच करण्याचा प्रयत्न करत आहेत, कुठल्या माध्यमातून आपल्याला भाषणात बोललो तेच, काही आमदार प्रयत्न करतात मातोश्रीशी संपर्क साधण्याचा, ते आमदार कोण आहेत त्यांची नावं देखील आम्हाला माहिती आहे, पण परत आले आमदार ते उद्धव ठाकरे ठरवतील, आणि मला उद्धव ठाकरे नुसत्या एकंदर स्वभाव मी जो काय 2 वर्षात अनुभवला आहे की त्यांचा दरवाजा असा इतका इंच, म्हणजे इंच नाही सेंटीमीटर पण उघडणार। आपण आता विधानसभेसाठी जे काही रणनीती आहे ती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, लोकसभा आधी होणार आहे किंबहुना लोकसभा आणि विधानसभा एकत्र होण्याची देखील शक्यता आहे, किंबहुना असं देखील शक्यता आहे,
की विधानसभा आधी होऊन जाते. आधी होतील तर मध्यावधीच होतील. खानेड्या नजरेचं सरकार नाही बोललो. माझ्या तोंडात शब्द घालायला जाऊ नका. मी केलेलं भाषण माझ्या इथे टेप झालेलं असत. तेव्हा उगच नाही ते प्रश्न विचारून एक वेगळा काहीतरी नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार करण्याचा जर आपला प्रयत्न असेल तर मी इतका वेडा माणूस नाही. आता प्रश्न विचारू नका. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. प्लीज सर, आपण जर बघितलं तर शिंदेगडाची शाखा प्रमुख होते जी थोडे जुगार अड्ड्यात चालू होते आणि आज त्यांचा मर्डर झालाय अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि असं आहे की लॉ अँड ऑर्डर त्यांचं काम आहे, सरकारचं काम आहे. आम्ही काय बोलणार त्याच्यावर? तुमचाच माणूस मारला जातो हे लज्जास्पद आहे. त्याचा धंदा काय होता? पत्ते चालवायचा, जुगार चालवायचा, काय कुठला अनैतिक धंदा चालवायचा? याचा अर्थ त्याचा मर्डर हो असं नाही. ही जबाबदारी सरकारवरच जाते, तिथल्या पोलिसांवरच जाते. इतका धंदा चालू कसा होता? इतके अनैतिक धंदे ठाणे जिल्ह्यात चालूच कसे आहेत? दिवस रात्र बार चालू, दिवस रात्र दारूची दुकानं चालू, दिवस रात्र अनैतिक रित्या दारू विक्री चालू, हुक्का पार्लर 24-24 तास चालू. हे फक्त ठाण्यातच होतंय. ठाणे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय. फक्त हप्ते पचवण्याचं काम चालू आहे सगळ्या पोलिसांचं. माझं म्हणणं असं आहे की कोणी काय कपडे घालावे, कोणी काय जेवावं, कोणी काय घालावं, कोणी केस कसे ठेवावेत, आपण कशाला बघावं? त्याच्यात ती जाते देवळात, तिचं काय असेल ती देवासमोर मानते आणि बाहेर. तुम्ही कशाला वाईट नजरेने त्या पोरीकडे बघता? तिच्या आई बापाला काही वाटत नाही तर एवढे कोण तुम्ही कर्तृत्ववान असामान्य कर्तृत्वाची माणसं झाली की तुम्हाला सगळ्या जगाची काळजी लागली? आता पंचम आहे, ती उद्या देवळात कशी जाईल तो ओबी बघेल ना, किंवा तिचा सासरा पप्पू बघेल. इल्ला खूप जरी अप्पू टप्पू तिला सांगेल हे मत डालकी जाणार, कशाला ऐकेल ती? अहो पोरी कर्तृत्वावर नाही, चंद्रावर गेल्या, विमान चालवत आहेत, प्रत्येक पुरुषाला पुरुषासारख्या टक्कर देत आहेत, अख्ख कुटुंबाचा भार उचलून घेऊन जात आहेत. अशा महिलांना उगाच काहीतरी पुरुष प्रधान संस्कृती आहे हे अशी एक ती काय भाकड कथा आहे. त्या भाकड कथेवर हा देश नाही चालणार. महिलांना तेवढेच अधिकार आहेत जेवढे पुरुषांना आहेत. ठीक आहे, ते त्यांची लढाई लढतायत. कसं आहे की काँग्रेसच्या संस्कारात वाढलेला माणूस जो असतो ना त्याला लढण्याची जीन्स आतमध्ये असतात, त्याच्यामुळे ते त्या जीन्स मधनं तयार झालेला माणूस आहे. अहो माझ्यावर 6 गुन्हे दाखल झाले. एवढंच नाही तर त्यांना इतकी घाई लागली आहे की व्हॉट्सअप फिरवतात, जितेंद्र रावणांना जन्मठेप लागणार. आनंद घेतायत ना हे बघा. आपल्यामुळे जर दुसऱ्याला आनंद होत असेल, आपल्यामुळे जर दुसऱ्याला 2 घास जास्त जाणार असतील तर त्याच्यामध्ये येऊ नका. ते पुण्य आहे. मला पुण्य लागतंय की माझे दुश्मन का असे नाही? श्रीखंड पुरीच पार्ट्या देतात ना, देऊ द्या पार्ट्या, लोकांना खाऊ देतात. कल्याण लोकसभेची तयारी जर बघितली तर आनंद पुन्हा परतणार. इथे आनंदाचं वातावरण तयार एवढं मला माहिती. आनंद येईल की नाही, आनंद परांजपे येईल की नाही हे मला माहित नाही, पण आनंदाचं वातावरण तयार. आज नाही पार पडली. आज पहिली बैठक कार्यकर्त्यांबरोबर झाली. आता 30 तारखेला पहिल्यांदा कार्यकर्त्यांची बैठक होईल. त्याच्यामध्ये 3,510 कार्यकर्ते इथे बसलेले असतील. इथे म्हणजे ते हॉल्टर होतील, इथे बसलेले असतील. सर, ठाण्याच्या घटनेचा तुम्ही आता उल्लेख केला, ते वातावरण पूर्ण जिल्ह्यामध्ये असं आहे की राजकारण हे प्रेमाचं असावं, राजकारणात हृदय मोठं असावं. शरद पवार नसते तर आनंदीगेंना जामीनच झाला नसता.
मी आज आता उघडपणाने सांगतो, आनंद दिघे खून खटल्यातनं बाहेर पडले त्याचं कारण एकमेव होतं शरद पवार। त्याच्यातनं तुम्ही समजून घ्या की सुडाचं द्वेषाचं राजकारण चालत नाही, जग जिंकता येतं ते प्रेमाने। अलेक्झांडर सारखा माणूस पण 10 लाखाचं सैन्य घेऊन आला आणि स्वतः परत पण नाही जाऊ शकत। म्हणजे स्वयंपूर्ण अहम ब्रह्मास्मी आहे, त्या ब्रह्माला कधी सल्ले द्यायचा प्रयत्न करू नये। चला आता घर का बेटी लंका जाए उल्हासनगर दर्पण न्यूज से मैं चलिए, उनका कहना है कि 1 2 3 में कलानी का